मित्रांनो जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूट वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील मित्रांनो बी फार्मसाठी कॅपराऊंड वन जो होता त्यासाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तर त्या कॅपराऊंड वनचा जो निकाल आहे अर्थात अलॉटमेंट आहे ती आलेली आहे तर या ठिकाणी वेबसाईटवरती आल्यावरती तुम्ही लॉग इन करून देखील चेक करू शकता त्याशिवाय ते वेबसाईटवरती खाली आल्यानंतर एक ऑप्शन आहे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस यावरती देखील क्लिक करून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल आणि तुम्ही कॅपराउंड वनसाठी प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस पाहू शकता आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत जेव्हा कॅपराउंड वनचा निकाल येतो त्यानंतर कुठल्या प्रोसेस असतात आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड वनमध्ये चांगले मार्क्स असून देखील सीट भेटलेले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी आता पुढची प्रोसेस काय करायची आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज भेटलेलं आहे अर्थात ॲटो फ्रीज झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सीट ॲक्सेप्टन्स फी भरून त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश घ्यावाच लागेल त्यांना कॅपराउंड टूसाठी जाता येणार नाही आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज सोडून म्हणजे दोन तीन इतर कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे असे विद्यार्थी काय करू शकतात तर असे विद्यार्थी एकतर त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर ते फ्रीज करू शकतात आणि ॲक्स सीट ॲक्सेप्टन्स फी भरून त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करून प्रवेश निश्चित करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नाही आहे आणि कॅपराउंड टूसाठी पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज बेटरमेंट हा पर्याय निवडायचा आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि मग ते कॅपराऊंड टूला जाऊ शकतात लक्षात घ्या आता जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नॉट फ्रीज करून देखील तरी तुम्हाला पुढच्या कॅपराउंड टू वेळी पुन्हा सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागत नाही त्यामुळं हा गैरसमज काढून टाका आता जर सीट ॲक्सेप्टन्स फी आता जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली कॅपराउंड वनमध्ये नॉट फ्रीज करून देखील तरी तुम्हाला कॅपराउंड टूमध्ये पुन्हा सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागत नाही आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही फ्रीज केलेलं आहे किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालेलं आहे ना आता कॉलेजमध्ये रिपोर्टिंगसाठी जाणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी जे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत वेबसाईटवरती ते आणि त्याशिवाय त्या सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्सचं एक दोन सेट तुम्ही बनवून सोबत न्या त्याशिवाय त्या सर्व डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी बनवून ठेवा मोबाईलमध्ये फोटो काढून किंवा पी डी एफ बनवून ठेवा जेणेकरून भविष्यात त्या ते जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इतर कोणत्या कामासाठी लागणार असतील तर कामी येतील कारण काही कॉलेजमध्ये हे डॉक्युमेंट जमा करून घेतले जातात आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनेक विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असून देखील कॉलेज मिळालेलं नाही तर मी मागच्या वेळेस कॅपराउंडचा ऑप्शन फॉर्म भरत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तो व्हिडिओ देखील पुन्हा बघा आणि आता ह्या व्हिडिओमध्ये देखील मी त्या सूचना देत आहेत लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही कॉलेजला अप्लाय करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्या कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ किती होता म्हणजे तो कट ऑफ तुमच्या कास्ट कॅटेगरीसाठी किती होता ते बघा आणि त्यानुसारच अप्लाय करा त्याशिवाय आणखीन त्या एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेफरन्स नंबर किती देताय त्यावरती देखील अवलंबून आहे लक्षात ठेवा एखाद्या कॉलेजला मेरिट कमी लागतं आहे तिथं तुमचा नंबर लागू शकला असता पण जर त्या कॉलेजचा प्रेफरन्स नंबर तुम्ही चार किंवा पाच नंबरचा खूप खाली दिलेला आहे तर ते तुम्हाला मिळण्याचे चान्सेस कमी होतात लक्षात ठेवा तुमचं जे कॉलेज आहे जे वरच्या पसंती क्रमांक एक दोन तीन चार वरचे जे कॉलेज आहे ज्यांना चांगला प्रेफरन्स दिलेला आहे तुम्ही एक दोन तीन चार अशा कॉलेजचा पहिल्यांदा विचार केला जातो त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला मार्क्स चांगले असून तुम्ही कॉलेजचा प्रेफरन्स नीट दिलेला नसेल कट ऑफ किती आहे ते, ते पाहिलेलं नसेल आणि नीट काळजीपूर्वक जर ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला कॉलेज मिळत नाही त्यामुळे नीट काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा आणि इथं असं कुठलीही पार्शिलिटी होत नसते ऑनला पूर्ण ऑनलाईन पद्धतीनं तुमचे मार्क्स आणि त्यानुसार तुमचा प्रेफरन्स नंबर किती आहे या सगळ्या गोष्टी बघून त्या सीट अलॉट केल्या जातात तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणखीन एक विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असतो तो म्हणजे आता जर मी नॉट फ्रीज केलं आणि कॅपराऊंड टूसाठी गेलो तर पहिल्या कॅपराऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला हातामध्ये राहील का तर लक्षात ठेवा कॅपराऊंड वनमध्ये मिळालेलं कॉलेज तोपर्यंत तुमच्या हातात राहील जोपर्यंत कॅपराऊंड टूमध्ये कुठलंही कॉलेज मिळत नाही कारण कॅपराऊंड टूसाठी तुम्ही बेटरमेंट करताय आणि तिथं जर एखादं कॉलेज मिळालं तर कॅपराउंड वनचं जे कॉलेज आहे ते आपोआप निघून जाणार आहे त्यामुळं लक्षात ठेवा कॅपराउंड वनचं कॉलेज तोपर्यंत तुमच्या हातात राहील जोपर्यंत कॅपराऊंड टूमध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळत नाही एकदा कॅपराऊंड टूमध्ये तुम्ही बेटरमेंट करून जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तिथलं कुठलंही कॉलेज मिळालं की कॅपराऊंड वनचं कॉलेज हे आपोआप निघून जात असतं तर या काही महत्त्वाच्या सूचना होत्या आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे इथे एक नोटिफिकेशन सेक्शन आहे त्यामध्ये तुमचं नॉन क्रिमिलिअर कास्ट व्हॅलिडिटी हे जे डॉक्युमेंट आहेत त्या संदर्भात काही महत्वाचे इथं नोटिफिकेशन आलेले आहेत तर ते तुम्ही डाउनलोड करून वाचा मराठीमध्ये माहिती दिलेली आहे एका प्रकारे तुम्हाला थोडीशी मुदत वाढ आहे कधीपर्यंत पावती चालेल कधीपर्यंत तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि ते जर दिले नाहीत तर तुम्हाला तो नॉन कॅप राऊंडची सीट कन्सिडर केली जाणार आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही इथं वेबसाईटवरती येऊन वाचा आपल्या टेलिग्राम वरती देखील हे नोटिफिकेशन मी काल टाकलेलंच आहे त्या लक्षात घ्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंगला जात असताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत ठेवा त्यांचे झेरॉक्स सेट बनवा त्याशिवाय वेबसाईटवरती जो फॉर्म आहे तुमचा त्याची प्रिंट घ्या ची प्रिंट घ्या हे सर्व डॉक्युमेंटसोबत न्या आणि दिलेल्या वेळामध्ये रिपोर्टिंग करा तर या काही महत्त्वाच्या सूचना होत्या अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या सर्व शंका दूर झाल्या असतील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि जे विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घेत आहेत त्यांच्यासह शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद